नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये। आता ह्या सगळ्या भाज्या बघून तुम्हाला वाटलं असेल की मी आज भाजीची रेसिपी दाखवणार आहे, पण नाही, आज मी नॉनव्हेज रेसिपी दाखवणार आहे। आज आपण व्हिलेज स्टाईल नॉनव्हेज फूड रेसिपी बघणार आहोत। तर आज आपण कालवणाची रेसिपी बघणार आहोत। आज आपण जे कालवण बनवतो त्यासाठी मी एका बटाट्याच्या फोडी करून घेतल्यात। सालासकट बटाटा घेतलेला आहे। त्यानंतर शिराळा एक छोटा मी कट करून घेतला आहे। फ्लावर घेतलेला आहे, हे बघा असे पीस करून घेतलेत। त्यानंतर इथे मी सिमला मिरचीचे पण असे छोटे तुकडे करून घेतलेत चौकोनी आकारामध्ये। आता एक मोठ्या आकाराचा वांगा पण मी इथे कट करून घेतला आहे, बटाट्याप्रमाणेच त्याच्याही फोडी करून घेतल्यात। आता ह्यात तुम्ही शेवग्याच्या शेंगा पण आणखी घेऊ शकता। आता माझ्याकडे शेवग्याच्या शेंगा नाही आहेत, त्यामुळे मी त्या नाही घेतल्यात। तर जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या मी कट करून घेतल्यात, स्वच्छ धुवून घेतल्यात। आणि त्यानंतर आता इथे माझ्याकडे एक कोलंबी आहे, खाडीची कोलंबी, तर ती कोलंबी मी साफ करून घेतली आहे। डोक्याकडचा थोडासा भाग मी कट करून घेतला आहे आणि शेपटी काढून घेतले आहे। बाकी वरचं कवच तसंच आहे, स्वच्छ धुवून घेतल्यात। आणि त्या कोलंब्या पण मी आता ह्याच्यावरती टाकते। तर आज मी हे कोलंबीचं कालवण बनवून दाखवणार आहे, व्हिलेज स्टाईल आपल्या गावच्या पद्धतीने। आता इथे कोलंबीऐवजी तुम्ही सुकी मच्छी पण घेऊ शकता। सुका जवळा, करदी, बोंबील, वाकट्या, खारे किंवा सोडे असतील, कुठल्याही प्रकारची सुकी मच्छी चालेल। हे आपलं गावच्या पद्धतीचं कालवण बनवण्यासाठी, सुक्या मच्छीच्या कालवणासाठी पण इथे मी ज्या भाज्या घेतल्या त्याच भाज्या घ्यायच्या आहेत। तर आता पावसाळा चालू आहे आणि गावाला शेतीची कामं चालू आहेत, त्यामुळे असं झटपट कालवण आम्ही बनवतो। चला झटपट कालवण बनवूया। फोडणीसाठी टोपामध्ये तेल घेऊया। तेल गरम झालं की सगळ्यात आधी आपण चेचलेलं लसूण टाकायचं आहे। 20-25 लसणाच्या पाकळ्या मी चेचून घेतल्यात। आता ह्या लसणावरतीच हळद टाकायची, मसाला टाकायचा। तर हा आमचा आगरी कोळी मसाला आहे, घरगुती मसाला, तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता। आता हा मसाला तेलावरती चांगला परतून घ्यायचा। आणि आता हे ताटात जे आपण सगळं घेतलेलं आहे कालवणाचं साहित्य ते घालूया। तेलावरती मसाला परतल्यामुळे काय होतं, तरी खूप छान येते कालवणाला आणि कलर पण छान येतो। आता सगळं साहित्य टाकून झाल्यानंतर ही फोडणी थोडी अशी हलवायची आहे, त्यासाठी मी पकडीने हे टोप उचललं आहे आणि थोडं असं टॉस करून घेते। किंवा एकतर तुम्ही कपड्याने दोन्ही बाजूला धरा टोपाच्या आणि ते असं टॉस करून घ्या, म्हणजे ते मसाला बरोबर लागतो सगळीकडे। आता ह्यात मी चिंच घालते आहे आणि त्यासोबतच मी 4-5 तुकडे आंबोशीचे टाकते। हे आंबोशी मी घरीच बनवलेली आहे। व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती रेसिपी देखील बघून घ्या। आता वरून पाणी ओतायचं आहे, तर हे पूर्ण भिजेल बुडेल एवढं मी पाणी टाकते, कारण तेवढा रस्सा पाहिजेच आहे। हे बघा पाणी मी भरपूर ओतलं आहे, जेवढं पाहिजे तेवढं पाणी ओतलेलं आहे मी। थोडं जास्तीचंच पाणी टाकायचं आहे कारण हे शिजायला पाणी लागणार आहे। आता आपल्या अंदाजाप्रमाणे आपण मीठ घालूया। आता थोड्या वेळासाठी हे झाकण असं उपडं घालायचं आहे, 3 ते 4 मिनिट। इथे आता झाकण मी काढलं आहे आणि बघा कालवणाला छान तर्री येते। तर बटाटा थोडा अजून शिजायचा बाकी आहे, अर्धा कच्चा आहे, त्यामुळे आता मी काय करते, वर झाकण ठेवते आणि झाकणामध्ये वाफेवरती पाणी ठेवायचं आहे, कारण आत्ता जर इथे उपडं झाकण ठेवलं आपण तर ते सगळं उतून जाईल। आणि त्यामुळे झाकणात वाफेवरती पाणी ठेवायचं, बटाटा शिजवून घ्यायचा। तर इथे आता माझा बटाटा पण शिजलेला आहे, कालवण रेडी आहे। वरून फक्त गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर टाकली आहे। आणि आपलं हे व्हिलेज स्टाईल किंवा गावच्या पद्धतीतलं झटपट असं कालवण रेसिपी तयार आहे। अगदी याच पद्धतीने तुम्ही सुक्या मच्छीचं कालवण पण बनवा, खूप छान लागतं। आत्ता शेतात कामं चालू आहेत आणि त्यामुळे अशी झटपट नॉनव्हेज रेसिपी किंवा कालवण आम्ही बनवतो। तर कालवण तर तयार आहेच, पण इथे मी थोडीशी फिश फ्राय पण करून घेतली आहे। याआधी मी भाकऱ्या बनवल्या आणि त्याच तव्यामध्ये ही फिश फ्राय केली आहे। तर मग आजची ही महाराष्ट्रीयन व्हिलेज फूड रेसिपी कालवण रेसिपी कशी वाटली, तुम्हाला आवडली का ते मला कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या रायगड कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा।
चला भेटूया पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये, रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, टेक केअर, मस्त खा आणि स्वस्थ रहा.